नमस्कार, तुमचं सूज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी बनवते अळणी भात. मी ऑलरेडी चिकन करीच्या रेसिपीमध्ये सांगितलं होतं की अळणी भातासाठी मी त्याचंच अळणी काढून ठेवलं आहे, तर ती रेसिपी मी आत्ता बनवते. तर त्यासाठी मी हा बासमती तांदूळ आहे, तर तो 1.5 वाटी मी दूध धुवून चांगला भिजवून ठेवलेला साईडला 10 मिनटं. तर आता मी पहिल्यांदा कुकरमध्ये तेल टाकते, 1 चमचा तेल टाक. आणि हा जो मसाला होता तो ठेवलेला चिकन करीमधून, तो मसाला टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजलेला आहे तर मी ह्याच्यामध्ये ड्राय मसाला टाकते. मी 1 छोटा चमचा मी चिकन मसाला आणि 1 छोटा चमचा मी लाल तिखट घेतलं आहे, तर हे टाकते आहे. ह्याच्याने फक्त टेस्ट चांगली यावी म्हणून टाकते. मसाला भाजलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये मी तांदूळ टाकते भिजवलेला. भात व्यवस्थित परतायचं आहे ह्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये. आणि आता हे जे अळणीचं पाणी आहे ते पाणी टाकते मी. आणि आता आपल्याला ह्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. मीठ टाकलं मी चवीनुसार. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकते. तुपाने छान टेस्ट येते, त्यामुळे तूप टाकायचं आहे. बिर्याणीला खूप सारं काय काय करावं लागतं, तर त्यापेक्षा तुम्ही जर हा भात बनवला तर तुम्हाला नक्कीच आवडेल अळणी भात. भात आपला तयार आहे, 2 शिट्ट्या काढून घेतल्यात. आता त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि प्लेटमध्ये सर्व करायचं. भात तयार आहे. सर्व करताना तुम्ही थोडंसं वरून तूप घातलं तर टेस्ट अजून छान येते. मला ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.